नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या युट्यूब चॅनलवर। म्हाडाच्या कोकण मंडळाची जाहिरात आल्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात झाली। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीची सोडत आज काढण्यात आली। सर्वच अर्जदारांना लॉटरी पाहण्यासाठी परवानगी नव्हती, पण जे अर्जदार त्या ठिकाणी जाऊ शकलेले नाहीत आणि लॉटरीमध्ये आपण विजेते आहोत की नाहीत हे कसं पाहायचं, हा प्रश्न खूप साऱ्या जणांना पडलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण म्हाडाच्या लॉटरीची जी सोडत झालेली आहे त्या विजेत्यांची यादी कशी पाहायची आणि कशी डाउनलोड करायची त्याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहोत। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पात्रा। जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल। तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। चला तर मग सुरुवात करूया। म्हाडाच्या कोकण मंडळाची जाहिरात आली, अर्ज भरण्यास सुरुवात झाली। अर्ज भरताना अर्जदारांना खूप साऱ्या अडचणी आल्या। कागदपत्रे अपलोड करताना, अर्ज भरताना, पेमेंट करताना खूप साऱ्या अडचणी आल्या, पण या सर्व अडचणीमधून मार्ग काढत अर्जदारांनी अर्ज केले आणि या लॉटरीमध्ये पात्र झाले। म्हाडाच्या कोकण मंडळाची सोडत 10 मे रोजी काढण्यात आली आणि ही सोडत डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे या ठिकाणी ही सोडत जाहीर करण्यात आली। या लॉटरीच्या सोडतीसाठी सर्वांनाच उपस्थित राहणे शक्य नव्हते, पण जे अर्जदार या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत आणि त्यांना आपल्या लॉटरीमध्ये नाव आहे की नाही, आपण विजेते आहोत की नाही हे कसं पाहायचं, त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। सर्वात पहिल्यांदा गुगलवरती जाऊन lottery.mhada.gov.in असं टाईप करायचं आहे। हे टाईप केल्यानंतर https://lottery.mhada.gov.in अशा प्रकारचं दिसेल। यानंतर म्हाडाच्या लॉटरीचं मेन पेज या ठिकाणी ओपन होईल। या ठिकाणी पुणे बोर्ड लॉटरी, पुणे फर्स्ट कम फर्स्ट सर्व, कोकण बोर्ड लॉटरी, त्यानंतर कोकण बोर्ड लॉटरी 2023 या ठिकाणी क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर housing.mhada.gov.in हे संकेतस्थळ ओपन होईल। या ठिकाणी तुम्हाला कोणतीही माहिती मिळणार नाही, हे संकेतस्थळ तेच आहे ज्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं। यानंतर कोपऱ्यामध्ये जाऊन या ठिकाणी ह्या ज्या 3 लाईन्स दिसत आहे यावरती क्लिक केल्यानंतर यानंतर या ठिकाणी हा मेनू ओपन होईल। या मेनूमध्ये होम, न्यूज, क्विक लिंक्स, हेल्प, सर्टिफिकेट जनरेशन, व्ह्यू लाईव्ह स्कीम, पब्लिश ॲप्लिकेशन, ड्रॉ रिझल्ट। ड्रॉ रिझल्टच्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्याकडे जर ॲप्लिकेशन नंबर असेल तर तो या ठिकाणी टाकून तुम्ही सर्च करू शकता, पण जर तुमच्याकडे ॲप्लिकेशन नंबर नाही आहे किंवा तो ॲप्लिकेशन नंबर खूप मोठा आहे तो तुम्हाला जर टाकायचा नसेल तर त्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी जाऊन क्विक लिंक्सवरती जायचं आहे। क्विक लिंक्सवरती गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला व्ह्यू KB2301 कोकण लॉटरी 2023 ड्रॉ रिझल्ट, यानंतर व्ह्यू KB2302 कोकण लॉटरी 2023 ड्रॉ रिझल्ट, यानंतर व्ह्यू KB2303 कोकण लॉटरी 2023 ड्रॉ रिझल्ट। अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला ह्या 3 लिंक दिसतील। यामध्ये पहिल्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जी योजना आहे या जे अर्जदार विजेते झाले आहेत त्याबद्दलची पूर्ण लिस्ट मिळेल। ही लिस्ट ओपन केल्यानंतर कोकण हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट बोर्ड म्हाडा लॉटरी KB2301 म्हाडा लॉटरी या ठिकाणी ही प्रधानमंत्री आवास योजनेची विनर लिस्ट आहे। या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कल्याणमधील खोनी आणि शिरढोण तसेच गोठेघर ठाणे आणि विरार बोळींज या ठिकाणी जे अर्जदार विजेते झालेले आहेत त्यांची या ठिकाणी ही सर्व लिस्ट दिलेली आहे। यानंतर मेन पेज आल्यानंतर कोकण बोर्ड 2302 कोकण लॉटरी यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक दुसरी लिस्ट ओपन होईल। ही लिस्ट ओपन कराल तर या ठिकाणी म्हाडा लॉटरी 2023-02 कोकण बोर्ड लॉटरी फॉर MMR 23 विनर लिस्ट, म्हणजे 02 मध्ये मुंबई मेट्रोपॉलियन रिजन या ठिकाणी जी सोडतीमध्ये घरे होती त्यांचे विजेते कोण आहेत त्याबद्दलची यादी 2 नंबरच्या PDF मध्ये मिळेल, म्हणजेच ही सर्व घरे मुंबई महानगर क्षेत्रामध्ये आहेत। यानंतर तिसरी यादी या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तिसरी यादी डाउनलोड होईल आणि तिसरी यादी डाउनलोड झाल्यानंतर आपण ही तिसरी यादी बघूया। यानंतर कोकण मंडळाची ही जी तिसरी यादी आहे, ही जी विनर लिस्ट आहे, ही नॉन MMR म्हणजे मुंबई महानगर क्षेत्र आणि प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सोडून जी इतर घरे आहेत ती सर्व घरे आणि त्या ठिकाणचे विजेते या तिसऱ्या PDF मध्ये दिलेले आहेत। या 3 याद्या पाहिल्यानंतर प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्याची यादी या ठिकाणी दिलेली नाही आहे, तर प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्याची यादी कशी पाहायची त्याची माहिती घेऊया। ती यादी पाहण्यासाठी या ठिकाणी आपण एकदा बॅक करायचं आहे, यानंतर हे मेन पेज ओपन होईल, यानंतर आणखी एकदा बॅक करायचं आहे आणि या म्हाडाच्या lottery.mhada.gov.in या मेन संकेतस्थळावरती आल्यानंतर या ठिकाणी कोकण बोर्ड FCFS लॉटरी 2023 म्हणजेच कोकण बोर्डची फर्स्ट कम फर्स्ट सर्व ही जी लॉटरी आहे या लॉटरीचे विजेते कोण आहेत
ते पाहण्यासाठी आपण या ठिकाणी क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होईल। यानंतर थोडंसं खाली स्क्रॉल केल्यानंतर या ठिकाणी कोकण FCFS 23 विनर लिस्ट ही दिलेली आहे, यावरती आपण क्लिक करूया। यावरती क्लिक केल्यानंतर एक यादी ओपन होईल। यावरती क्लिक केल्यानंतर आता आपण कोकण हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट कोकण FCFS कोकण फर्स्ट कम फर्स्ट सर्व लॉटरी 2023 विनर लिस्ट, यामध्ये संकेत क्रमांक 256 C विरार बोर्डिंग या ठिकाणी LIG साठी तसेच कॅटेगरी जनरल पब्लिक यांच्यासाठी जे विजेते आहेत त्यांची यादी या ठिकाणी दिलेली आहे। यामध्ये प्रायोरिटी नंबर 1, यानंतर ॲप्लिकेशन नंबर, या ठिकाणी नाव दिलेलं आहे आणि त्यांना कोणता फ्लॅट मिळालेला आहे त्याबद्दलची या ठिकाणी माहिती दिलेली आहे। अशा प्रकारे खाली स्क्रोल केल्यानंतर ही तुम्हाला ही पूर्ण यादी पाहायला मिळणार आहे। पहिल्या पानावरती जनरल पब्लिकसाठी यादी दिलेली आहे, तर तिसऱ्या पानावरती फिजिकली हँडिकॅप जे आहेत त्यांच्यासाठी जी यादी होती ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यानंतर चौथ्या पानावरती शेड्यूल्ड कास्टमध्ये जे येतात त्यांच्यासाठीची यादी दिलेली आहे। यानंतर पान नंबर 5 वरती CG म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत त्यांच्यासाठी जी यादी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे। आणि पान क्रमांक 6 पासून संकेत क्रमांक 257 C विरार बोळींज या ठिकाणी जी MIG गटासाठी जी घरे होती जनरल पब्लिकसाठी ती या ठिकाणी पुढे सुरू होणार आहे। तसेच जनरल पब्लिक नंतर इतर जे काही गट आहेत त्या गटांसाठीची यादी पुढे पाहायला मिळणार आहे। अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल। लाईक करा, शेअर करा, काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।